राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर ऐसी मध्य नागपुर में स्वच्छता अभियान लागू करने के लिए शराधी प्रशांत पवार के नेतृत्व में स्वच्छता अभियान का आयोजन किया गया था आंदोलन की संकल्पना को करने वाले मध्य नागपुर अध्यक्ष रवि पराते एवं मध्य नागपुर उपाध्यक्ष गर्स मोमिन क्रियान्वित किया है इस दौरान सभी क्षेत्रीय पदाधिकारी उपस्थित थे इस दौरान छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर मालार्पण कर सभी उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारियों ने परिसर में झाडू लगाकर ढोल बजाकर करण नींद सोई प्रशासन को जगाने की कोशिश करते निकाली गई है ऐसा इस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के शहराध्यक्ष प्रशांत पवार द्वारा नागपूर शहरामध्ये घाणीच साम्राज्य भरपूर झालेला आहे दोन वर्षापासून आमच्या इथे नगरसेवक नाहीत आणि प्रशासन मनमानीपणा करून राहिला ज्या ज्या कंपनीला यांनी काम आहे ती कंपनी काम न करता नुत पैसा लाटण्याच काम करत आहे आणि या कचऱ्यामुळं रोगराई वाढून राहिली आहे आणि मोदीजींनी मंत्र दिलेला आहे का साफसफाई स्वच्छ भारत आणि त्या स्वच्छ भारत या मोहिमेच्या आत आज आम्ही मध्य नागपूर गांधी गेट जाऊन माननीय आमचे गौस मोमीन व उपाध्यक्ष यांच्या आणि अध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वात आम्ही हे काम आता सुरू केलेलं आहे आम्ही आता कॉर्पोरेशनच्या सहाय्यक आयुक्ताला घेराव करणार आहे आणि त्यांना सुद्धा झाडू देणार आहे का तुम्ही झाडू मारा जोपर्यंत मध्य नागपूर स्वच्छ होत नाही तोपर्यंत कॉर्पोरेशनवर आमचा मोर्चा चालू राहणार आहे यह पद यात्रा गांधी गेट से ही गांधी बाग जोन तक निकली साथ ही इस समय नारीबाजी भी की गई कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट